विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, अशोक गोळे सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर मित्रांनो आपण इंग्लिश ग्रामर शिकतोय। बरेच विद्यार्थी म्हणाले सर आम्हाला ऍड क्वेश्चन टॅग हा क्वेश्चन सोडवा। तर मित्रांनो ऍड क्वेश्चन टॅग हा सगळ्यात ग्रामरवरचा सोपा प्रश्न आहे बघा। आता सोपा कसा ते आपण सोडवून पाहिल्याशिवाय कळणार नाही। तर बघा शेवटपर्यंत बघा, कारण की याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस आहेत, ते सेंटेन्सेस आपल्याला पाहिजे म्हणजे तुम्हाला ते लक्षात ठेवायचे। ओके, मी प्रत्येक प्रकारचं सेंटेन्स कसं क्वेश्चन टॅग ऍड केलं जातं त्या आधी सांगणार आहे। ओके, तर आता लक्ष द्या, अतिशय सोपं आहे, टेन्शन घ्यायचं नाही, अतिशय सोपा भाग आहे। तर आपण या ठिकाणी सेंटेन्स घेऊया, यू आर माय फ्रेंड, यू आर माय फ्रेंड हे सेंटेन्स आपण घेतले। ओके, तर आपण याला क्वेश्चन टॅग ऍड करण्यासाठी काय करायचं बघा। पहिला नियम सांगतो काय करायचं, दिलेलं वाक्य तसंच लिहायचं। लिहूया यू आर माय फ्रेंड, दिलेलं सेंटेन्स तसंच लिहिलं की काय करायचं, त्याच्यानंतर कॉमा द्यायचं। ओके, मग ह्याच्यातलं हेल्पिंग वर्ब शोधायचं। जर वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल पास्ट टेन्स मध्ये नसेल तर त्याच्यात हेल्पिंग वर्ब आपल्याला मिळतं। तर या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आहे आर। आता दुसरं काय शोधायचं, तिसरं, हे वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे ते शोधायचं, अफर्मेटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ते शोधायचं। तर बघा इथं कुठेही नो, नॉट, नेवर हे शब्द नाही। ओके, नो, नॉट, नेवर हे शब्द असले की ते वाक्य नकारार्थी बनते। मग बघा हे वाक्य होकारार्थी आहे म्हणून त्याचा जो क्वेश्चन टॅग आहे तो नकारार्थी असणार आहे। मग आर ला नॉट लावायचं, बघा आर ला नॉट लावायचं आणि याचं शॉर्ट फॉर्म लिहायचं आर नॉट अरणी, बघा आर नॉट अरणी। ओके, यानंतर ऍपोस्ट्रॉफी आणि कर्त्याऐवजी कर्ता जर सर्वनाम असेल तर ते सर्वनाम लिहायचे, नसेल तर ते सर्वनाम लिहायचे आर अँड यू। ओके, तर अशा पद्धतीने इक्वेशन टॅग करायचं असते। ओके, आता बघूया रमेश वॉज ऍट होम असा आपण सेंटेन्स घेतले, रमेश वॉज ऍट होम। मग याला क्वेश्चन टॅग कसा ऍड करणार बघा, रमेश कसाच लिहिणार, हाय ते सेंटेन्स लिहिणार रमेश वॉज ऍट होम आणि काय करणार कॉमा देणार। आता हे बघा इथं कुठेही नो, नाही, नॉट, नाही, नेव्हर नाही, म्हणजे हे वाक्य होकारार्थी म्हणून त्याचा क्वेश्चन टॅग आहे तो नकारार्थी होणार। वॉज नॉट चं काय होणार वॉजंट। आता रमेश हा मुलगा आहे, मग त्याच्याऐवजी कोणतं सर्वनाम वापरणार आपण, कोणतं प्रोनाऊन युज करणार, वॉजंट रमेश मुलगा आहे, वॉजंट ही। ओके, तर अशा पद्धतीने हे सोडवायचं। आता अजून एक सेंटेन्स घेऊया आपण, इथं घेऊया आता, नाहीतर हे पुसूया, सोपं आहे बघा, अतिशय सोपं क्वेश्चन आहे हा। राधा is not feeling well, Radha is not feeling well असा आपण सेंटेन्स घेतलं। मग आता क्वेश्चन टॅग ऍड करताना काय करणार मित्रांनो, तुम्ही सेंटेन्स आहे तसंच लिहिणार Radha is not feeling well। ओके, कॉमा देणार सेंटेन्स झाल्यानंतर। ओके, आता इज नॉट एवढं हे वाक्य नकारार्थी आहे, मग त्याचा क्वेश्चन टॅग काय होणार होकारार्थी, म्हणजे नुसता काय लिहिणार आपण इथं इज लिहिणार, इजट लिहिणार नाही, कारण हे वाक्य ऑलरेडी नकारार्थी आणि राधा काय आहे मुलगी आहे, मग त्याच्यावेळी सर्वनाम कोणतं वापरणार शी, इज शी। ओके, तर हा झाला याचा क्वेश्चन टॅग। आता पुढे बघा ही विल कम टुमारो असं एक सेंटेन्स आपण घेतले। आता आपला नियम काय सांगतो, दिलेलं सेंटेन्स तसंच लिहा, ही विल कम टुमारो, बघा आता कॉमा द्या। आता विल नॉट, विल नॉट चा शॉर्ट फॉर्म लिहायचा आपल्याला, हे वाक्य होकारार्थी आहे आपल्याला विल नॉट लिहावं लागणार आहे। मग कसं लिहिणार बघा, विल नॉट चा शॉर्ट फॉर्म काय, विलंट येणार आहे का नाही, मग विल नॉट, विल नॉट चा शॉर्ट फॉर्म काय येतो मित्रांनो वॉन्ट, काय ते वॉन्ट, हे बरोबर वॉन्ट।
मग लिहायचं आपण वोंट, विल नॉट चं काय लिहायचंय वोंट आणि ही, वोंट ही. ओके, तर असं करायचं. आता पुढे, आता पीपल विल नॉट टॉक असं सेंटेन्स दिलंय आपल्याला. काय दिलंय? पीपल विल नॉट टॉक. मग काय करणार आपण? दिलेलं सेंटेन्स तसंच लिहिणार, पीपल विल नॉट टॉक, कॉमा देणार. आता बघा, इथं विल नॉट आहे म्हणून इथं नुसतं विल लिहिणार आपण, है का नाही? आणि पीपल ऐवजी काय लिहिणार आपण? दे लिहिणार सर्वनाम. पीपल ऐवजी दे हे सर्वनाम लिहिणार. अशा पद्धतीने क्वेश्चन टॅग ऍड करायचा आहे. आता हे झाले आपले, इतर सगळीकडे हेल्पिंग वर्ब होते, है की नाही? आता हेल्पिंग वर्ब नसणारे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स मधले आपण सेंटेन्सेस घेऊया. बघा बघा, सेंटेन्स घेऊया. बॉईज प्ले क्रिकेट, बॉईज प्ले क्रिकेट असं आपण घेतलंय. आता बघा, दिलेलं सेंटेन्स तसंच लिहा, बॉईज प्ले क्रिकेट. हे कोणत्या टेन्स मध्ये आहे? तर हे आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. याचं वर्ब बघून आपल्याला कळतंय, सेंटेन्स दिल्यानंतर कॉमा दिलाय. मग इथं क्रियापदाला येस लागलेला नाहीये. बघा, इथं क्रियापदाला येस लागलेला नाहीये म्हणून इथं वापरायचा डू. आता इथं हे सेंटेन्स होकारार्थी, मग डू नॉट चा काय होणार? डोंट. आणि बॉईज ऐवजी काय वापरणार आपण? दे आणि काय म्हणून? डोंट दे. कळलं का? कळलं का? तर पुढे बघा, हे सेंटेन्स घेऊया. आता बॉय प्लेज क्रिकेट. बघा इथं अनेक बॉईज होती, इथे एकटाच बॉय. आता सेंटेन्स आधी तसंच लिहायचं, बॉय प्लेज क्रिकेट, कॉमा दिला. आता इथं बघा, इथं वर्बला येस लागलेला आहे कारण इथं एक वचनी करताय म्हणून. इथं अनेक वचन होतं, इथं येस लागलेलं नव्हतं म्हणून आपण डोंट वापरलं. वरचं वाक्य होकारार्थ होत. आता इथं बघा, येस लागलेलं आहे मग इथं डू नाही वापरायचं, तर डज वापरायचं. काय वापरायचं? डज. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, डज. आणि मग डज नॉट च काय होणार? डझंट. काय होणार? डझंट. बॉय आहे, एकटा आहे बॉय, त्याच्या ऐवजी सर्वनाम काय करणार आपण? डझंट ही. ओके, तर अशा पद्धतीने हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सेंटेन्सेस करायचे. कळलं? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय वापरायचे? डू आणि डज. लक्षात ठेवा, हे जर इकडे होकारार्थ असतं तर तिकडे नकारार्थ असतं, तिकडे होकारार्थ केलं असत. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हे असं वापरायचंय. कळलं? आता सिंपल पास्ट टेन्स मध्ये कसं करायचं बघा. सिंपल पास्ट टेन्स मध्ये प्रश्नावरती ऍड अ क्वेश्चन टॅग आणि कशाचा? सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स मध्ये क्वेश्चन टॅग कसा तयार करायचा बघा. आता सिंपल पास्ट टेन्स आपण एक सेंटेन्स लिहूया, दे प्लेड क्रिकेट. ओके, काय करायचं? सेंटेन्स आहे तसंच लिहायचं, दे प्लेड क्रिकेट. ओके, दे प्लेड क्रिकेट सेंटेन्स तसंच लिहिलं की काय करायचं? तिथं कॉमा द्यायचा. आता इथं सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे हे आपल्याला कळतंय कारण की इथं हेल्पिंग वर्ब नाही आणि मेन वर्बचा काय केलेला आहे? पास्ट टेन्स आहे. मग इथं वापरायचा डीड. आता हे वाक्य होकारार्थी आहे, इथं कुठे नो नॉट नेवर नाहीये म्हणून डीडचा काय होणार? डिडंट. काय होणार? डीडचा डिडंट. दे आणि शेवटी क्वेश्चन मार्क. कळलं?
आता पुढे दुसरा क्वेश्चन पाहूया. वी डिडंट वॉच मूवी. असं सेंटेन्स आपण घेतलं तर आता इथं बघा आहे तसं सेंटेन्स लिहा. वी डिडंट वॉच मूवी कॉमा द्या. आता इथं बघा डिडंट म्हणजे हे वाक्य नकारार्थी आहे म्हणजे इथं आपण काय लिहिणार फक्त डीड लिहिणार. काय लिहिणार इथं फक्त डीड लिहिणार कारण इथं नकार असला की इकडे होता डीड हुई. तर अशा पद्धतीने हे सेंटेन्सेस करायचे. ओके आता इम्परेटिव्ह सेंटेन्स पाहूया आपण. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ऑर्डर किंवा रिक्वेस्ट असतात. तर इम्परेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग कसं ऍड करायचं बघा. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ऑर्डर असू शकते किंवा त्याच्यामध्ये रिक्वेस्ट असू शकते. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आता बघा. इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये एकच वर्ड दोनच वर्ड लक्षात ठेवायचे. विल यू काय लक्षात ठेवायचे. विल यू कस बघा. आता एक सेंटेन्स घेतला आपण ओपन द विंडो. ओके मग आहे तसं सेंटेन्स लिहिलं ओपन द विंडो कॉमा आणि पुढे काय लिहायचं फक्त विल यू. कुठलाही इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल ऑर्डर असेल रिक्वेस्ट असेल तरी काय करायचं पुढं फक्त काय करायचं विल यू द्यायचं क्वेश्चन मार्क करायचं. इथं म्हटले समजा शट द डोअर. शट द डोअर याला क्वेश्चन टॅग कसं ऍड करणार. आहे तसं सेंटेन्स लिहायचं शट द डोअर कॉमा विल यू आणि शेवटी कळलं ऑर्डर असेल रिक्वेस्ट असेल तर हे असं सोडवायचंय. समजलं. आता बघा एखादं सेंटेन्स लेट्स ने सुरुवात असेल. बघा एखाद्या सेंटेन्सची सुरुवात लेट्स ने होत असेल. कशाने लेट्स एल ई टी एस ने सुरुवात होत असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग लिहायचा शार्मी. काय लिहायचा शार्मी. तर बघा इथे एक सेंटेन्स घेऊ आपण लेट्स प्ले क्रिकेट असं सेंटेन्स घेतलं तर त्याचा क्वेश्चन टॅग कसं ऍड करायचं बघा. आहे तसं सेंटेन्स लिहा लेट्स प्ले क्रिकेट कॉमा द्या आणि पुढे द्या फक्त शालिनी. एखादं सेंटेन्स असं घ्या घेऊया लेट्स गो होम. लेट्स गो होम मग बघा. आहे तसं सेंटेन्स लिहा लेट्स गो होम कॉमा द्या आणि पुढे फक्त लिहा शालिनी. कळलं. विल यू आणि शालिनी एवढं लक्षात ठेवा. आता याच्यापेक्षा वेगळं परीक्षेमध्ये काही फारस विचारलं जात नाही. ओके हे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि हे एक्झाम्पल्स लिहून ठेवा. थँक्यू.